नगर गौरव या मालेतील आज तृतीय पुष्प। यामध्ये आपण पुरातत्व विभागाच्या दृष्टीने असलेले महत्त्वाचे ठिकाण त्याची माहिती पाहणार आहोत। भारतामधील महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असणारा हा अहमदनगर जिल्हा। या अहमदनगर जिल्ह्यात रामपूर तालुक्यातील अतिप्राचीन असे ठिकाण, या ठिकाणाचा उल्लेख इसवी सन पूर्व 2300 वर्ष म्हणजेच आजपासून 4320 वर्ष मागचा सापडतो। सदर ठिकाण आज दायमाबाद या नावाने ओळखले जाते। अमृत मंथनाची आठवण करून देणारी अमृतवाहिनी म्हणजेच प्रवरा नदी, या नदीच्या डाव्या कुशीत वसलेले हे अतिप्राचीन दायमाबाद शहर। शहर ज्या अर्थाने हा शब्द वापरला त्याचा संदर्भ आपणास पुढे येईल। जोरवे नेवासा दायमाबाद अशा तीन संस्कृती मिरवणारी ही प्रवरा नदी। रामपूर शहरापासून दक्षिणेस 15 किलोमीटर अंतरावर तर राहुरी शहरापासून मालुंजे लाडगाव मार्गे 30 किलोमीटर अंतरावर दायमाबाद हे निर्मनुष्य काटेरी झाडे झुडपात लपलेले ठिकाण। प्रवरेच्या डाव्या तीरावर 6 मीटर उंचीच्या टेकड्यांवर सदर ठिकाण आहे। हे ठिकाण प्रकाश ज्योतात येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे इसवी सन 1974 मध्ये छबू लक्ष्मण नावाचा एक शेतकरी प्रवरा नदीकाठी या टेकड्यांच्या परिसरात शेत नांगरत होता। तेव्हा त्याच्या नांगराला एक धातूची वस्तू लागली। त्याने शोध घेतात अजून अशा 3 वस्तू सापडल्या। अशा 4 वस्तू त्याने सर्व एकत्र करून तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लाला हुसेन पटेल यांना दाखवल्या। श्री पटेल यांनी या वस्तूंचे निरीक्षण करून त्या महत्त्वाच्या असाव्या म्हणून लागलीच स्थानिक तहसीलदारांना दिल्या। या घटनेनंतर सदर जागा व त्या वस्तू पुरातत्व खात्याने ताब्यात घेतल्या। या वस्तूंमध्ये आकृती दिसण्याप्रमाणे 2 बैल व गाडी, पान म्हैस, हत्ती व गेंडा यांचा समावेश होता। या सर्व वस्तू यथावकाश मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात हलविल्या आणि आजच्या स्थितीत त्या नॅशनल म्युझियम नवी दिल्ली येथे ठेवण्यात आलेल्या आहेत। तर इसवी सन 1958 मध्ये श्री बी पी बोपर्डीकर यांनी दायमाबादचा सर्वात प्रथम शोध लावला। त्यावेळी एम एन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम उत्खनन झाले। त्यानंतर 1974-75 मध्ये एस आर राव यांनी द्वितीय तर 1975-76 व 1978-79 मध्ये डॉक्टर एस ए साळी यांनी पुढील व शेवटचे उत्खनन केले। या सर्व उत्खननानंतर दायमाबादच्या अवशेषांचा अभ्यासपूर्ण वर्गीकरण करण्यात आले। त्यानुसार हे ठिकाण म्हणजेच 5 विविध कालखंडातील संस्कृतींचा संगम आहे असे आढळून आले। या 5 संस्कृती विविध कालखंडातील होत्या। त्या म्हणजेच पहिली संस्कृती सावळदास संस्कृती। संस्कृतीमध्ये ज्या ठिकाणी अवशेष सापडले त्या गावच्या नावावरनं या संस्कृतींना नाव देण्यात आले। सावळदा हे ठिकाण शहादा तालुक्यात तापी नदीकाठी आहे। तेथील अवशेष व दायमाबादच्या प्रथम उत्खननातील अवशेष हे सारख्या प्रकारचे असल्यामुळे याला पहिली सावळदास संस्कृती असे म्हणतात। या सावळदास संस्कृतीचा कालखंड 2300 ते 2200 इसवी सन वर्ष पूर्व असल्याचं आढळतं। या काळात येथील घरं मातीची गोल व त्रिकोणी 1, 2, 3 खोल्यांची होती। काही घरांना अंगण धान्य साठवण्याची जागा होती। दगडी हत्यारं, कॉपर ब्रांडच्या वस्तू, लाल गुलाबी रंगाची भांडी देखील येथे सापडली। तसेच महत्वाचे म्हणजे या काळात बाजरी, मसूर, मूग, वाटाणा अशी पिकं देखील होती। दुसरी संस्कृती ही उत्तर हडप्पा संस्कृतीशी मिळती जुळती आहे। या हडप्पा संस्कृतीचा कालावधी 2300 ते 2200 पासून 1800 इसवी सन वर्ष पूर्वपर्यंत मागे जातो। या काळात घरांना काळ्या मातीच्या नाजूक भिंती तसेच प्लास्टर व या भिंती 30 ते 50 सेंटीमीटर जाड असल्याचा उल्लेख सापडतो।
येथे दगडाचे हत्यार, काही सोन्याचे मणी, बांगड्या, देन टेराकोटाची मोजपट्टी येथे सापडली. तसेच या काळात येथे हडप्पन लिपी टाईप काही अक्षरही दिसले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उत्तर हडप्पा संस्कृतीमध्ये हरभरा डाळ देखील दिसून आली. काही मानवी सांगाडे देखील येथे सापडले. तिसरी संस्कृती ही दायमाबाद संस्कृती म्हणून प्रचलित आहे. याचा कालखंड 1800 ते 1600 इसवी सन वर्ष पूर्व मागे जातो. या काळात येथे काळ्या रंगाची भांडी, भूमिती आकाराची चित्रे, दगडी हत्यारे, हाडांच्या वस्तू व काही मानवी सांगाडे सापडले. व सर्वात महत्त्वाचं अवशेष या संस्कृतीमध्ये सापडले ते म्हणजे कॉपर स्मेल्टिंग फर्नास, म्हणजे कॉपर वितळण्याचे कारखाने प्रवरा नदीच्या काठी सापडले. चौथी संस्कृती ही माळवा संस्कृती. माळवा हे ठिकाण इंदोर मध्य प्रदेशात आहे. याचा कालखंड 1600 ते 1400 इसवी सन पूर्व मागे जातो. येथे या काळात विस्तीर्ण सुबक अशी सदन लोकांची घरं व लोकवस्ती सापडली. येथे 16 दफन केलेले शव, भांडी, दगडी, कॉपरची हाडांची अवजारे सापडली. तसेच बाजरी, गहू, डाळी याबरोबर सुगंधी वनस्पती देखील आढळून आल्या. आणि सर्वात महत्त्वाचं या काळात येथे यज्ञवेदी देखील सापडल्या, फायर अल्टर देखील होते. आणि प्रवरा नदी काठी कॉपर वितळण्याचे कारखान्यांचे 9 ते 10 अवशेष ठिकाणांचे सापडले. पाचवी संस्कृती म्हणजे जोरवे संस्कृती. जोरवे हे ठिकाण संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी काठी आहे. याचा कालखंड 1400 ते 1000 इसवी सन पूर्व वर्ष मागे जातो. यावेळी 25 घरं उत्खननात सापडली. या काळात येथील भांड्यांवरती उंट, हरिण, घोडा यांची चित्र सापडली. तसेच या वर निवेदन केल्या धान्य व्यतिरिक्त ज्वारी देखील अवशेष रूपात दिसून आली. सर्वात विशेषत्वाने ही जी अवजारं सापडली, आपण वरही 4 वस्तू बघितल्या, त्यांचं कटिंग जे आहे ते अतिशय सुबक होतं. या अर्थ येथील कारखानदारी अतिशय प्रचलित होती. या ठिकाणी पाचही संस्कृतीमध्ये जी मानवी सांगाडे सापडली ती पुढील अभ्यासासाठी औरंगाबादच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आली आहे. या 5 संस्कृतींच्या अवशेषांबरोबरच अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी येथे सापडून आल्या, ज्यावरून दायमाबादचं अस्तित्व सिद्ध करण्यास मदत होते. यातील पहिली गोष्ट म्हणजे नदीपात्रातील पश्चिम, दक्षिण व पूर्व दिशेने गेलेला बंधारा. आज या बंधाऱ्यास लाख बंधारा म्हणून ओळखले जाते. मूळ बांध हा सुन्याचा असून 10 मीटर रुंद व 2 मीटर उंचीचा आहे. त्यावर आपल्या सरकारने आज दिसत असलेला लाख नावाचा बंधारा बांधला आहे. अशाच प्रकारचा बंधारा मोंजदडो येथे देखील होता. मुख्यतः याचा उपयोग नदीपात्राचे पाणी वसाहतीत येऊ नये व त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यास येत असे. दुसरी महत्वाची गोष्ट, दायमाबाद मध्ये आपण गेलो असता मुख्य गेट पासून पश्चिमेस तेथे असलेल्या पिराजवळ 5-6 फूट रुंद व 30-40 फूट खोल विहीर आहे. या विहिरीस 1:2:4 या प्रकारच्या म्हणजेच 28x14x7 सेंटीमीटर आकाराच्या हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य असणाऱ्या विटा वापरलेल्या दिसून येतात. अशा प्रकारे आजपासून 4320 वर्ष अस्तित्वात असलेले दायमाबाद हे शहर अंदाजे 10,000 लोकसंख्येचे प्रगतशील ठिकाण होते. येथील विस्तीर्ण घर, यज्ञवेदिका, कॉपर वितळण्याचे कारखाने, पाण्याचा बंधारा, विहीर, बलुतेदार, शेतकरी ही एका संपन्न वसाहतीची द्योतक आहेत. तसेच माळवा, सावळदा, हडप्पा, जोवे संस्कृतीशी नाते व्यापारी संबंध दर्शवतात. दायमाबादची लिपी ज्यावेळी मनुष्यास ज्ञात होईल त्यावेळी या सर्व गोष्टी प्रकाशात येतील हीच एक आशा. या दायमाबादवर जवळपास 3,000 पानांचे एक पुस्तक उपलब्ध आहे, परंतु ते दुर्दैवाने भारतात नसून मला अमेरिकेतून मिळवावे लागले. शेवटचे उत्खनन पार पाडणारे डॉक्टर साळी यांनी सदर पुस्तक औरंगाबाद येथील बिबिका मकबऱ्यात बसून इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे. या डॉक्टर साळींची कहाणी देखील दायमाबाद इतकीच आश्चर्यचकित करणारी आहे. संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेंट बोर्डमध्ये नोकरीस असणाऱ्या श्री शंकर अण्णाजी साळी या तरुणाने आपली चांगली नोकरी सोडून चक्क पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासासाठी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात शिक्षण घेतले व पुढे भारत सरकारच्या पुरातत्व खात्यात नोकरी पत्करली. असेही श्री
शंकर अण्णाजी साळे अर्थात एस ए साळे दायमाबादच्या उत्खननाचे प्रमुख व या महाग्रंथाचे लेखक. असे हे दायमाबाद 30 मे 1963 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व खात्याने घोषित केले आहे. आज येथे बंदिस्त कुंपण पुरातत्व खात्याची निळीपाटे, दाट काटेरी झाडेझुडपे, चुन्याचा बांध, हडप्पाकालीन विहीर, इतरस्त पडलेले खापरांचे तुकडे आपल्याला 4000 वर्षापूर्वीचा इतिहास सांगण्यास उत्सुक आहेत. आपल्या आगमनाची प्रतीक्षा दायमाबाद करत आहे. धन्यवाद.